बिग बॉस मधून या आठवड्यामध्ये कोण इव्हिक्ट होईल, काय म्हणतोय खेळ, चला एक नजर टाकूयात. हाय, मी अधीश, एव्ही फिल्मी खबरी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस हा आठवडा खूप क्रुशियल आठवडा आहे, कारण टॉप 10 कंटेस्टंट आपल्याला मिळालेले आहेत आणि ह्याच्या पुढचा बाहेर जाणारा प्रत्येक कंटेस्टंट हा तेवढाच इक्वली एंटरटेनिंग आणि स्ट्रॉंग कंटेस्टंट असणार आहे. आणि या आठवड्यामध्ये 5 लोक नॉमिनेटेड आहेत, ज्याच्यामध्ये आरोह वेलणकर आहे, प्रसाद जवारे आहे, अपूर्वा नेंबळेकर आहे, विकास सावंत आहे आणि स्नेहलता वसईकर आहे. आता आपण एक एक लोकांचा विचार करूयात. प्रसाद जवारे या आठवड्यामध्ये पूर्णपणे दिसला, मग तो घरामध्ये स्टँड घेणं असेल, एंटरटेनमेंट करणं असेल, तास खेळणं असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रसाद होता. पुन्हा एकदा या आठवड्यामध्ये प्रसादवरती अन्याय झाला की त्यांनी शाळेचा टास्क चांगला करून सुद्धा त्याला कॅप्टन्सीची दावेदारी नाही मिळाली. सो प्रसाद मला असं वाटत नाही की या आठवड्यामधनं घरातून बाहेर जाईल. नंबर 2 आहे तो म्हणजे आरोह वेलणकर. आरोह वेलणकर जो घरामध्ये एक डिसिप्लिनरी स्टँड घेताना दिसतो, टास्क खेळताना दिसतो, त्यांनी ज्या पद्धतीने अक्षयला फिजिकली सुद्धा टास्कला टफ दिली होती, नाही तर त्याचं जे एक अनालिसिस असतं, त्याच्या ज्या स्ट्रॅटेजी असतात, त्याच्या ज्या रणनीती असतात, ज्या पद्धतीने तो लीडरशिप करतो, मला असं वाटतं की आरोह सध्या तरी घरामध्ये स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर आहे अपूर्वा नेंबळेकर. अपूर्वा नेंबळेकर हिने तिचा पुन्हा एकदा करिश्मा दाखवलेला आहे. पुन्हा एकदा स्वतःचे स्ट्रॉंग स्टँड घेणं असो, टास्क खेळणं असो, आवाज चढवणं असो, हे तिने वेळोवेळी केलेलं आहे. आज या आठवड्यात आपण बघितलं तिचं आणि विकासचं जोरदार जे भांडण झालं, त्याच्यामध्ये तिने तिचा स्टँड घेतला होता. राखीच्या अगेन्स्ट सुद्धा ती उभी राहिली होती, राखीला त्रास देण्याचे सुद्धा प्रयत्न तिने केले होते. सो एक एंटरटेनमेंट असेल किंवा टास्क खेळणं असेल, याच्यामध्ये अपूर्वा पुरेपूर दिसलीये, त्यामुळे अपूर्वा तरी घरातून बाहेर जाईल असं मला वाटत नाही. नंबर 4 वरती आहे तो म्हणजे विकास सावंत. विकास सावंत आपण या आठवड्यामध्ये बघितलं की ज्या पद्धतीने तो अपूर्वाला नडला, त्याची जवळची मैत्रीण असून सुद्धा ते सगळ्यांनी अप्रिशिएट केलं. राखी बरोबर तो फुल ऑन सगळीकडे एंटरटेनमेंटमध्ये होता की तिचं जे एक भूताचं वगैरे सगळं जे प्रकरण चालू होतं ते होतं, नाहीतर त्यांचं आणि किरण मानेचं जे भांडण झालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः त्याचा एक स्टँड घेतला, ते बोलून दाखवलं. त्याचं आणि अमृता धोंगडेचं जे एक भांडण झालं त्याच्यामध्ये सुद्धा तो खूप स्मार्टली खेळून बाहेर पडला याच्यातनं. आणि ओव्हरऑल मला असं वाटतं की एंटरटेनमेंट कॅमेरावरती दिसणं आणि स्वतःचा स्टँड घेणं याच्यामध्ये विकास दिसतो आहे. सो राहून राहिली आता शेवटची स्नेहलता वसईकर. स्नेहलता जिच्यावरती सतत एक आरोप होतो आहे की बाबा तू फक्त अपूर्वा नेंबळेकरचा एक को किंवा तिची सावली म्हणून दिसते आहे, याही आठवड्यात पुन्हा एकदा सगळं तसंच चित्र दिसलं. मग ते स्वतःचे स्टँड घेणं असो किंवा रणनीती आखणं असो, याच्यामध्ये कुठेही स्नेहलता स्वतःचं डोकं वापरताना दिसती नाही. जेव्हा अमृता धोंगडे आणि प्रसाद जवारे यांचं त्या टीचर आणि स्टुडंटच्या टास्कमध्ये भांडण चालू होतं तेव्हा वरती अपूर्वा अक्षयने ठरवलं की चला आता आपण धोंगडेला सपोर्ट करूयात, त्याच्यामध्ये अमृता त्याच्यामध्ये पण स्नेहलता बरोबर होती. त्याच्यानंतर जो एक पीठाचा टास्क झाला होता की पीठ लपवणं वगैरे, ते जे अपूर्वा नेंबळेकरचं सगळं हे झालं होतं, त्याच्यामध्ये जेव्हा राखीला ते कळलं तेव्हा पहिली ट्यूब अपूर्वाची पेटली की नाही आता आपण आपलं पण पीठ सेफ केलं पाहिजे, मग लगेच त्याच्यानंतर मग स्नेहलताला जाग आली, मग ती जाऊन हे केली. आता कॅप्टन्सी टास्कमध्ये सुद्धा जेव्हा तिला दावेदारी मिळाली होती तेव्हा ती एकच मुद्दा सारखा जाऊन सगळीकडे बोलत होती, अपूर्वा आणि अक्षयकडे किंवा बाकीच्या ठिकाणी. तिला अमृता देशमुखला 2 राऊंडमध्ये नाही कन्व्हिन्स करता आलं, एका राऊंडमध्ये तिने दिलं ते तिचं हे वगैरे. सो मला असं वाटतंय की या आठवड्याची जी वीक कंटेस्टंट आहे ही स्नेहलता वसईकर आहे. सो आत्ताच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही मला विचाराल की या 5 सदस्यांपैकी वीकेस्ट कोण आहे तर ते मला विकास आणि स्नेहलता दिसतात. आणि त्यातल्या त्याच स्नेहलताचा गेम सध्या या आठवड्यामध्ये वीक दिसतो आहे, त्यामुळे घरात जर बाहेर जर कोणी जाईल तर मला असं वाटतंय सध्याच्या अनालिसिसवरती की स्नेहलता जाईल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.